जिल्ह्यामध्ये आज 16 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यासोबतच जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ही एकूण 1301 वर पोहोचली आहे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये 11 कोरोना बाधितांवर यशस्वी उपचार झाल्याने ते आज कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. तर औरंगाबाद शहरातील 4 आणि सिल्लोड येथील 1 कोरोना बाधिताचा असा एकूण 5 कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचं घाटी प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय. कटकट गेट येथील 55 वर्षीय महिला रुग्णाचा 24 मे रोजी रात्री 9:30 सुमारास मृत्यू झाला. या महिलेला 23 तारखेला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना हायपर टेन्शनचा त्रास होता. तर गारखेडा येथील 48 वर्षीय पुरुष रुग्णाचा 24 मे रोजी रात्री 9:35 उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना 22 तारखेला दवाखान्यात भरती करण्यात आलं होतं. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. तसेच 25 मे रोजी मध्यरात्री 1 वाजता रोहिदास नगर मुकुंदवाडी येथील 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. त्यांना 18 तारखेला दवाखान्यात भरती करण्यात आलं होतं. कैलास नगर येथील 75 वर्षीय महिलेचा पहाटे 3:15 मृत्यू झालाय. त्यांना 19 तारखेला रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. तर सिल्लोड येथील अब्दुल शहा नगर येथील 55 वर्षीय महिला रुग्णाचा सकाळी 6:30 उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना 20 तारखेला भरती करण्यात आलं होतं. त्यांना देखील हायपर टेन्शन थायरॉइडचा त्रास होता. या मृत रुग्णांमध्ये 1 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. एकूण 55 पैकी घाटी रुग्णालयामध्ये आतापर्यंत 50 कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. सध्या घाटी रुग्णालयामध्ये 70 कोरोना बाधितांवर उपचार सुरू असल्याचंही प्रशासनाच्या वतीनं कळवण्यात आलंय. सुभाषचंद्र बोस नगर N11 हडको भवानी नगर रोशन गेट हुसेन कॉलनी बायजीपुरा पैठण गेट अल्तमश कॉलनी जवाहर नगर गारखेडा परिसर शहा बाजार मयूर नगर N6 सिडको रामनगर N2 गजानन मंदिर परिसर या भागातील कोरोना बाधित रुग्ण आहेत. यामध्ये 10 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश आहे. शहरात रविवारी महानगरपालिका कर्मचाऱ्यांसह 37 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. असे एकूण रुग्णसंख्या ही 1301 वर पोहोचली आहे. यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या 50 वर गेली आहे. कोरोनामुक्त 68 रुग्णांना डिस्चार्ज देखील देण्यात आलाय. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ही 675 इतकी झाली आहे. रविवारी एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट होती.